नमस्कार, डॉक्टर पडोळेच कुशाई होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण गर्भजल समस्या असलेल्या रुग्णाचा रिपोर्टचा आढावा घेणार आहोत। आता मी तुम्हाला जो काही रिपोर्ट दाखवणार आहे त्या महिलेची 29 आठवडे पूर्ण झालेली गर्भावस्था आहे, ज्या 29 आठवड्यामध्ये गर्भजल पातळी 10 वरती असायला पाहिजेत, ती या रुग्णाची इतकी खालावलेली होती की ती 2 ते 3 इतक्या खालच्या पातळीपर्यंत पोहोचली होती। तर तो रिपोर्ट आपण आता बघणार आहोत। आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसत आहे 29 आठवडे गर्भधारणेचे दिवस आणि AFI इंडेक्स 2 ते 3। या रुग्णाला 2 आठवड्याचा होमिओपॅथिक उपचार दिला आणि 2 आठवड्याच्या उपचारानंतर आपण आता दुसरा रिपोर्ट बघणार आहोत, ज्यामध्ये 31 आठवड्याची गर्भधारणा दाखवलेली आहे आणि त्याची गर्भजल पातळी 2 ते 3 वरतून 10 ते 11 इतक्या पातळीपर्यंत पोहोचलेली आहे। तर हा फक्त होमिओपॅथिक औषधाने झालेला चमत्कार आहे। होमिओपॅथिक उपचाराने त्या रुग्णाचे गर्भजल पातळी तर वाढलीच, पण त्याचबरोबर जे गर्भाची नॉर्मल वजन असायला पाहिजे होते ते नॉर्मलपेक्षा खूप कमी होते, परंतु उपचाराने ते वजनामध्ये देखील वाढ झाल्याचे निदर्शनास आले। हा फक्त होमिओपॅथीने झालेला चमत्कार आहे। तरी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व इतरांना पाठवा। तुमच्या या पाठवल्याने कुणाला फायदा होऊ शकतो। धन्यवाद।